नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. खेकड्यांनी धरण फोडलं असं अजब शास्त्र असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला. खेकड्यांनी भोप पाडल्यानं जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्र्यांनी केला. खरं तर तिवरे धरण फुटणं ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी या कोणाच्याही हातात नसतात, ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्यानं फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्र्यांनी केला. खरं तर चिपळूण मधलं तिवरे धरण फुटल्यानं जवळजवळ 23 जण वाहून गेले, त्यापैकी 18 जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आलेत. NDRFच्या टीमकडून शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरू आहे. अशामध्ये जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचं हे अजब तर्कट समोर आलंय. महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितच संताप आणणारं त्यांचं हे वक्तव्य आहे. खेकड्यांनी धरण फोडलं असेल तर गुन्हा कोणावर दाखल करायचा असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. आतापर्यंत या दुर्घटनेत कोणावरही गुन्हाही दाखल करण्यात आला नाहीये. 2000 साली हे धरण बांधून पूर्ण झालंय. मागच्या 15 ते 16 वर्षांपासून या धरणामध्ये पाणी साठत होतं आणि जेव्हा धरण गळू लागलं तेव्हा ग्रामस्थांनी तक्रार सुद्धा केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अशामध्येच आता जलसंधारण मंत्र्यांनी तानाजी सावंत यांनी मात्र खेकड्यांनी भोग पाडल्यानं तिवरे धरण फुटलं असा अजब दावा केला. तिवरे धरण फुटल्यानं शेजारच्या 6 ते 7 गावांना या दुर्घटनेचा जबरदस्त फटका देखील बसलाय. मात्र या धरणाबद्दल तानाजी सावंत यांनी नेमका कोणता दावा केला आणि ते काय म्हणाले ते पाहूया. म्हणजे तिवरे धरणाचं बांधकाम निकृष्ट होतं असं त्यांनी? नाही नाही, तसा अर्थ नाही देण्यात. घ्या ते धरण जवळपास 2004 कार्यान्वित झालं. आज 15 वर्ष त्या ठिकाणी पाणी साठतंय. लक्षात, 15 वर्ष त्या ठिकाणी काही झालं नाही. म्हणजे असं नाही की ते 2 वर्ष कोरडं पडलं, परत ते पुन्हा भरलं, पुन्हा ते सुरुवातीलाच लिकेजेस सापडले वगैरे. त्या ठिकाणी जो खेकड्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि त्यातनं जे लिकेजेस निघाले आत्ता इमर्जन्सी आणि जो काही तिथल्या गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं ते आमच्या जलसंधारण खात्यानं ताबडतोब त्या ठिकाणी रेमेडीज केलेल्या होत्या. पण हे काय दुर्दैव आहे. आणि दुसरी गोष्ट, आता समितीचा एक अहवाल येईल पुढं. मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर SIT ची समिती नेमून त्या ठिकाणी एक्सपर्ट असेल, थर्ड पार्टी ऑडिट असेल. तर त्या 2 दिवस अगोदर त्या भागात मी घेतलेली माहिती, मी स्वतः काल साईटवरती होतो, शेतकऱ्यांशी बोललो, तिथल्या गावकऱ्यांशी बोललो, तर रेनफॉल त्या ठिकाणी 192 मिली पाऊस 8 तासात पडलेला आहे. मग काही शेतकऱ्यांचं, काही गावकऱ्यांचं म्हणाले ती ढगफुटी होती का, ह्याची सुद्धा एक आज लोकांच्या मनात थोडी शंका आहे. कारण 8 तासामध्ये 8 मीटर पाण्याची लेवल वाढली. 8 तासामध्ये 8 मीटर पाण्याची लेवल वाढली आणि इट्स अ वन ऑफ द कॅलिमिटी, ज्याला आपण म्हणू नॅचरल कॅलिमिटी आहे. आणि दुर्दैव, आता शेवटी काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडल्या. दुरुस्ती निकृष्ट म्हणण्यापेक्षा आता पाणी साठल्यावरच ते कळलं ना निकृष्ट. त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे, त्या ठिकाणी मातीचा बांध आहे तो बुजवण्याचा प्रयत्न केला. याआधी सुद्धा तानाजी सावंत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भिकारी बनवेन, मात्र मी भिकारी बनणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी विधानसभेत जलयुक्त शिवार योजनेत झालेला घोटाळा सुद्धा कबूल केला आणि आता त्यानंतर तिवरे धरण फुटलंय ते खेकड्यांनी फोडलंय अशा पद्धतीचा अजब दावा. यामुळे निश्चितच हे तानाजी सावंत यांचं वक्तव्य त्यांना स्वतःला आणि युती सरकारला सुद्धा संकटात टाकणार आहे. तानाजी सावंत यांनी केलेलं हे वक्तव्य बरोबर आहे की चूक आहे हे निश्चितच तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला या वक्तव्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.